हो माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवरती आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षांची अगदी सखोल तयारी करून घेत आहोत. त्यापैकीच अतिशय महत्त्वाच्या ज्या परीक्षा आहेत त्या म्हणजेच NMMS परीक्षा असेल, MTSC, NTSC या संपूर्ण परीक्षांची तयारी आपल्या चॅनेलवरती करून घेतोय. आज आपल्याला NMMS प्रश्नपत्रिका जी आहे त्याच्यातील जे शेवटचे महत्त्वाचे गणित विषयाचे प्रश्न आहेत ते अभ्यासायचे आहेत. तत्पूर्वी काल जो होमवर्क तुम्हाला दिलेला होता तो सुद्धा आपल्या संपूर्ण हुशार विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला आहे. शिवकन्या कदम असेल, ओम असेल, त्याच पद्धतीने संस्कृती शेटे आहे, सचिन शेळके असतील, प्रथमेश इंगोळे, यश माळी, राजश्री झुंडे, शिवकन्या कदम, सोहम असेल, प्रथमेश असेल, राजश्री झुंडे असतील, ओम असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कालचा होमवर्क अगदी प्रामाणिकपणे पूर्ण केला होता. प्रसाद शिंदे असेल, मीना नरोडे असतील, साई झिंदे असतील, हे आपले टॉपवर विद्यार्थी आहे. रोज आपल्या सकाळच्या 5 वाजताच्या लाईव्हला हे विद्यार्थी प्रेझेंट असतात. आकांक्षा हिवरकर असेल किंवा इतर जे विद्यार्थी आहेत, सोमनाथ पाटील नावाचा विद्यार्थी असेल, प्रसाद शिंदे आहे, अनुराधा हावडे नावाची विद्यार्थिनी असेल, सरोज देशमुख, प्रसाद शिंदे, या संपूर्ण विद्यार्थ्यांनी कालचा होमवर्क अगदी व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे पूर्ण केला होता. सर्वांचं अभिनंदन आहे. आज आपण नवीन भाग जो घेतोय प्रश्नपत्रिकेचा त्याला सुद्धा बरेचसे विद्यार्थी प्रेझेंट आहे. सगळ्यांचं वेलकम आहे. बाळानुस एवढ्या सकाळी 5 वाजता उठून सर्वजण अभ्यास करत आहात. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. ओके अनुष्का, व्हेरी गुड. सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सोडवलं. आज आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे मिशन असणार आहे ते मिशन आपलं असणार आहे प्रश्नपत्रिका आपली 2021. मागील वर्षी आपले 1000 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि त्या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकीच आपल्याला चांगल्या पद्धतीने याही वर्षी आपला तोच रिझल्ट लागला पाहिजे. ओके ठीक आहे. बाळांनो, जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांना व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचे त्यांनी या नंबरवरती नाव वर्ग जिल्हा पाठवा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या लाईव्हला जॉईन करता येईल. व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला लिंक मिळेल. जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा. ओके आता वेळ न घालवतो डायरेक्टली स्टार्ट करतोय. आपल्याला गणित विषयाचे लक्षात घ्या, आज आपण काय करतोय, गणित विषय आपला म्हणजे सॅटमधला जो गणित विषयाचा भाग आहे, गणित विषयाचे जे 20 महत्त्वाचे प्रश्न असतात ते सोडवून घेण्याचा प्रयत्न करतोय. जेवढे शक्य आहे तेवढे आज आपण 100% पाहणार आहोत. तत्पूर्वी ज्यांना क्लिअर दिसत नसेल प्लीज मोबाईलची क्वालिटी वाढवा. मोबाईलवरती इथे क्लिक केल्यावरती शेजारी असणाऱ्या 3 डॉटवरती क्लिक करा किंवा सेटिंगवरती जाऊन क्वालिटीवरती ऍडव्हान्स नावाचा ऑप्शन घ्या. 720 एवढी क्वालिटी निवडा, तुम्हाला क्लिअर दिसेल, अगदी क्लिअर तुम्हाला दिसणार आहे. ओके ओके बाळांनो ठीक आहे. चला आता वेळ न घालवता डायरेक्टली आपण प्रश्नांना सुरुवात करतोय. एक एक प्रश्न समोर घेतोय मी. आज आपण गणिताचे महत्त्वाचे विचारलेले जे प्रश्न आहे 2021 जी प्रश्नपत्रिका आपली NMMS आहे त्याच्यातील हे संपूर्ण प्रश्न मी घेतोय. लक्षात घ्या, IMP प्रश्न आहे. तुमची उत्तरं सुद्धा काल मी पाहिली, खूप सुंदर उत्तरं त्या ठिकाणी मला पाहायला मिळाली. पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर असेल. प्रश्न पहा काय दिलाय, प्रश्न समजून घ्या, आपण त्याचं उत्तर पाहूया. चौरसाची परिमिती, आता प्रश्न पहा कसा दिलेला आहे. चौरसाची परिमिती त्या ठिकाणी दिली तुम्हाला. चौरसाची परिमिती 48 सेमी आहे तर त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती असं म्हटलंय. पहा आता चौरसाची परिमिती दिली आहे तुम्हाला. इकडे पहा, चौरसाची परिमिती दिली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला चौरसाच्या कर्णाची लांबी विचारलेली आहे. आपण ते पहिले समजून घेऊया. ओके तर याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे पहा तुमच्या लक्षात, चौरसाच्या कर्णा परिमिती दिली आहे. सगळ्यांना माहिती असेल परिमितीचा फॉर्म्युला. ओ सांगतो परिमिती कशी काढतो आपण चौरसाची. एनिवन फ्रॉम यू, चौरसाची परिमिती नक्की कशी काढतो सगळ्यांना माहिती असेल. किंवा चौरसाची आपल्याला लांबी काढायची असेल, परिमिती म्हणजे काय करतो आपण, सगळ्या बाजूंची बेरीज करतो. समजा असा हा चौरस आहे, याच्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे त्याची परिमिती असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर चौरसाची लांबी जर काढायची असेल, चौरसाची लांबी म्हणतो आपण त्याला, लांबी जर काढायची असेल, बऱ्याच जणांचं उत्तर आलंय बरोबर, साईड इंटू 4 म्हणतो आपण त्याला. तर काय करणार आपण, परिमितीला कितीने भाग डिवाइड करणार आपण, परिमिती डिवाइडेड बाय किती करणार आपण, 4 करणार. म्हणजे परिमिती तुम्हाला इथे दिली त्यांनी 48 सेंटीमीटर, म्हणजे आपण काय करतोय परिमिती डिवाइडेड बाय 4 करणार. मग इथे जर पाहिलं आपण तर परिमितीला म्हणजे 48 जर 4 डिवाइड केलं तर आन्सर किती मिळणार आहे आपल्याला, 12 x 48 म्हणजे 12 सेंटीमीटर एवढं मिळणार आहे. म्हणजे एक साईड आली आपली 12 सेंटीमीटर,
म्हणजे व साइड किती मिळाली आपल्याला 12 सेंटीमीटर म्हणजे एक साइड मिळाली आपल्याला 12 सेंटीमीटर मग जर आपल्याला त्या ठिकाणी कर्णाची लांबी काढायची असेल तर सगळ्यांना माहिती असेल कर्ण बरोबर काय असतो लक्षात घ्या कर्ण बरोबर काय असतो बाजू गुणिले किती असणार आहे इथे √2 असतो मग बाजू किती आहे आपली 12√2 मग आपला 12√2 हे काय झालं त्याचं आंसर झालं की झालं 12√2 हे त्याचं काय झालं उत्तर झालेलं आहे म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे ऑप्शन नंबर 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे यस ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट काल बऱ्याच जणांनी सोडवलेलं होतं पुढचा प्रश्न सुद्धा तेवढाच सोपा आणि इंटरेस्टिंग प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे खरं तर हा प्रश्न काय विचारलाय पहा प्रश्न गणिताचे खूप सोपे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात त्यांच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळाले पाहिजेत 72 नंबरचा प्रश्न पहा 3a + 4b + 5c² किती असणार आहे साधं सिंपल भावना आपल्याला हे प्रकरण मी अगदी डीप म्हणजे तुम्हाला शिकवली सगळ्यांना एक फॉर्म्युला त्या ठिकाणी माहिती पाहिजे कोणता इथे प्लस आणि इथे मायनस आहे म्हणजे इथे आपला फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल आपल्याला पहा फॉर्म्युला यूज करायचं असेल तर कोणता घ्यावा लागेल आपल्याला a + b - c ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला घ्यावा लागेल आणि हा फॉर्म्युला तुम्हाला इथे यूज करायचा आहे मग हा फॉर्म्युला बरोबर पहा याच्या खाली बरोबर मी ठेवलाय म्हणजे काय असेल याचा फॉर्म्युला सांगा बरं कुणीतरी सांगा सर बट ती एक्झाम नाही आमच्या स्कूलमध्ये कोणती एक्झाम मला नाही कळलं ओके सर बट ती एक्झाम नाही आमच्या हां याचं ऑप्शन नंबर किती उत्तर आहे विद्यार्थ्यांचं बरेचसे हां 72 ऑप्शन नंबर 4 आहे असं म्हणायचं आहे 72 ऑप्शन नंबर 4 नाही आहे बघा 2 or 4 is same answer हा म्हणजे 2 परीक्षेने 2 दिलेला आहे सर आज माझा मॅथ्सचा पेपर आहे ऑल द बेस्ट भावना तुम्हाला चांगल्या पद्धतीने एवढे विद्यार्थी पेपर असतानाही जॉईन करतायत पहा a + b - c काय असणार आहे फॉर्म्युला सांगा पण आपण a² - + काय असणार आहे b² + c² + 2ab - काय असणार आहे 2bc - काय असणार आहे 2ac असणार आहे हा फॉर्म्युला आहे साधा सिंपल पहा आता आपल्याला इथे काय करायचं आहे a 3a म्हणजे काय करायचं 3a चा स्क्वेअर करावं लागणार आहे आता हा झाला तुमचा a हा झाला इथे b आणि हा काय असणार आहे c असणार आहे लक्षात घ्या म्हणजे हा a b c मग a² म्हणजे 3a² 3 किती असतो 9a² + b² b म्हणजे 4b² 4चा स्क्वेअर किती असतो 16b² + c² c म्हणजे किती 5c आहे 5 म्हणजे 25c चा काय येणार इथे स्क्वेअर येणार प्लस आता काय करतो मी याच्यानंतर खाली लिहितो होती पहा 2ab आता 2 घेतला मी चला प्लस 2ab आता 2 कुठे आहे 2 a किती आहे आपला a आहे 3a आणि b किती आहे 4b 4 × 12 12 × 24 म्हणजे इथे येणार 24ab येणार पहा परत एकदा समजून सांगतो लक्ष द्या इकडे पहा आपल्याला काय सांगितलंय 2ab a आपला किती आहे 3a एवढा आहे आणि b किती आहे आपला 4b एवढा आहे म्हणजे 3 × 12 12 × 2 पुढचे 24ab वजा 2bc bc किती आहे आपला bc एक आहे 4 आणि एक आहे 5 बरोबर ना 5 × 20 पण 20 पण इथे जर पाहिलं आपण थोडासा विचार करावा लागेल तुम्हाला 5 × 20 20 × 2 किती येणार 52 आपलं पहा bc आहे ना b किती आहे आपला 4 आणि c किती आहे आपला 5 5 × 20 20 × 2 झाले 52 40 bc वजा करतोय आता मी पुढे वजा पहा 2ac आता a किती आहे आपला 3 आणि इथे पाहिलं तर काय आहे मिनटं 16 मायनस कसं येणार मला कोण एक विद्यार्थी आहे आपला कोण आहे सर 16 मायनस येणार नाही बाळा 16 मायनस नाही प्लसच आहे या ठिकाणी ओके पहा इथे पहा 40 इथे किती येणार मग आपलं 40 bc आलं मायनस 2ac 2 किती आहे आपला a किती आहे 3 आणि c आहे 5 5 × 15 15 × 2 = 30 30ac येणार आहे आता हे पहा बरं कुठं ऑप्शन दिसतोय तुम्हाला हा ऑप्शन तुम्हाला सेम ऑप्शन तुम्हाला मिळतोय ऑप्शन नंबर b म्हणून हे तुमचं काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर b इज करेक्ट आन्सर पहा ओके
16 प्लस येतं बरोबर आहे जे मी घेतलंय तेच बरोबर आहे यस सर 18 चा मॅथ्स पेपर पाठवा ना आता 18 चा पेपर नाहीये बाहेर माझ्याकडे ऑप्शन नंबर 2 हे परीक्षेने उत्तर दिलेलं आहे सेम आई थिंक मला वाटतं ऑप्शन नंबर तुम्ही जे सांगताय ऑप्शन नंबर इथे हा जो ऑप्शन आहे हा सेम ऑप्शन आहे इथे सुद्धा म्हणजे हे सुद्धा याचं काय असणार आहे आंसर असणार आहे 2 आणि 4 हे असणार आहे ओके लक्षात आले सगळ्याचे पुढचा प्रश्न आता पुढचा प्रश्न मला सांगा इथे जर एका त्रिकोण एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप आहे असं म्हटलंय असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार परस्परांशी एकरूप असतात असं म्हटलंय पहा म्हणजे एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि बाजू म्हटलंय समजा हा एक काटकोन त्रिकोण आहे आणि दुसरा सेम काटकोन त्रिकोण काढूया आपण असंच हे दोन काटकोन त्रिकोण आहे त्याचं काय म्हटलंय त्यांनी एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे कर्ण तर एक कर्ण म्हणजे हा कर्ण घेतला मी आणि त्याची ही एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि त्याची ही बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार परस्परांशी एकरूप असतात सांगा बरं बाबांनो कोणती कसोटी असेल इथे आता मला सांगा एक कर्ण आहे कर्ण कर्ण आणि दुसरी काय आहे बाजू बाजू म्हणजे भुजा म्हणजे काय असतं रे सांगा बरं उत्तर कर्ण भुजा कसोटी यस बरोबर म्हणजे तुम्हाला इथे त्यांनी दिलंच आहे पहा कर्ण आणि बाजू कर्ण कर्ण म्हणजे कर्ण हा कर्ण हा कर्ण आणि बाजू म्हणजे भुजा कर्ण भुजा कसोटी शब्दामध्येच त्याचं उत्तर आहे खूप सुंदर प्रकारे प्रत्येक माझ्या प्रिय विद्यार्थ्यांचं उत्तर येते व्हेरी व्हेरी नाईस पाहणं खूप छान तुम्ही जेवढा प्रश्नपत्रिकांचा सराव जास्त करणार ना तुम्हाला तेवढं यश जास्त मिळणार आहे 74 नंबरचा प्रश्न आता 74 नंबरचं तुम्हाला मी याच्या आधी सुद्धा सांगितले वर्ग आणि घनमूळ घन वर्ग आणि घनांवरती 100% प्रश्न असणार तुम्हाला 100% प्रश्न असणार बघा आणि तुम्हाला सहज या प्रश्नाचं उत्तर माहिती पाहिजे 6859 कोणाचा असतो तर सगळ्यांना माहिती कोणाचा असतो सांगा बरं 19 6 काय आहे घन आहे हे सगळ्यांना ऑलरेडी माहिती म्हणजे याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 हे याचं काय झालं त्याचं उत्तर येणार आहे ओके यस अगदी सेकंदात उत्तर येणार आहे जर तुमचं त्या ठिकाणी वर्ग आणि घनपाठ असतील तर लक्षात घ्या त्यासाठी बारो प्लीज माझी विनंती असेल तुम्हाला वर्ग आणि घन हे तुम्ही व्यवस्थितपणे संपूर्ण पाठ करा कमीत कमी तुम्हाला 20 वर्ग आणि घन पाठ पाहिजे तसे 30 करायला पाहिजे तुम्ही पण कमीत कमी 20 तरी तुम्हाला 100% करता आलं पाहिजे सर आज माझा मॅथ्सचा पेपर आहे 100% बाजूला मॅथ्सचा पेपर खूप सोपा जाईल ओके पुढचा प्रश्न आता मला सांगा पुढचा प्रश्न सोडवतात तरी कसा आता हा प्रश्न जर व्यवस्थितपणे तुम्ही विचार केला तर हा सोडवायचा आहे कसा हे पण तुम्हाला इथे दाखवतो मी साधे प्रश्न जाय डायरेक्ट तुम्हाला जागेवरती जरी सोडून दाखवले तरी 100% तुम्ही सोडू शकता मला सांगा बाबा इथे तुमच्या एक लक्षात आलेलं असेल इथे आपल्याला एक ट्रिक वापरायची कोणती आपला रूल कोणता आहे सगळ्यांना माहिती असेल ए रेस टू काय असतो सगळ्यांना माहिती ए रेस टू एम बरोबर काय एम इंटू एम काय असतो ए रेस टू एम एन असतो हा एक फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे आपला आणि दुसरा एक फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे तो पण लक्षात घ्या ए रेस टू जर 0 असेल तर त्याचं उत्तर येतं 1 मग मला सांगा याचं उत्तर किती मिळणार आहे आपल्याला 1 मिळणार आहे बरोबर ना आणि हे कसं सोडवायचं हे म्हणजे याचं याला जर याची फोड जर केली तर याची फोड पहा अशी होते 2 * 1/3 * 3 तीनला 3 गेला 0 म्हणजे उरले फक्त किती 2 म्हणजे इथे उरले 2 आणि खाली इथे याची पण फोड याची फोड कशी करतात पहा 3 आता याची फोड कशी करतो आपण इथे 2 घेतो गुणिले किती असतं 1/2 या 2 ला 2 कट झाला म्हणजे उरले इथे फक्त 3 म्हणजे इथे आले 2 इथे आला 1 आणि खाली आले 3 म्हणजे हे जर सॉल्व करायचं म्हटलं तर 2 + 1 + 1/3 जर केले तर 3/3 उत्तर येतं 1 ओके ऑप्शन नंबर किती आहे 1 ऑप्शन नंबर किती आहे 4 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 ऑप्शन नंबर 4 1 हे त्याचं काय आहे करेक्ट आन्सर असणार आहे जे प्रत्येकाचं उत्तर आलेलं आहे बऱ्याच जणांना हे चांगल्या पद्धतीने जमतंय व्हेरी गुड ऑल ऑफ यू खूप छान बाबांनो एवढ्या सकाळी तुम्ही सर्वजण उठून अभ्यास करताय मला एक प्रश्नाचं उत्तर कळलं नाही बाबांनो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही प्रेझेंट आहात सर्वांनी लाईक अजून व्हिडिओला केले नाही आहे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा बाबांनो तुमचा एक लाईक मला चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळवून देतो आणि बरेच विद्यार्थी नवीन आपल्याला रोजच्या रोज जॉईन होत आहेत त्यांना माझी विनंती असेल की भविष्यात पाहणो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत NMMS परीक्षेची 100% तयारी करून घेणार आपला एकमेव चॅनेल महाराष्ट्र राज्यातील
सर्वाधिक विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून देणारा हा आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला पेपरची स्ट्रॅटेजी आपण देत असतो आणि चांगलं यश तुम्हाला 100% मिळून देत असतो. एकदा तुम्ही NMMS टॉपर म्हणून यूट्यूबला सर्च करा, आपले आत्तापर्यंतचे संपूर्ण टॉपर विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचे अनुभव त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, ते सुद्धा नक्कीच तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न, पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण तुम्हाला दिले 13:7 एवढं प्रमाण दिलं. किती दिले भाऊ आपल्याला? 13:7 एवढं प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे एका बाजूला जर पाहिलं तर तांब्याचं किती आहे? 13 एवढं आहे. आणि जस्त किती आहे? म्हणजे तांबे झाले 13 आहे आणि जस्तचं किती आहे? 7 आहे. आता मला सांगा, दोघांची जर आपण एडिशन केली, बेरीज जर केली, तर काय मिळणार आहे? दोघांची बेरीज जर केली तर आपल्याला मिळतील, पहा म्हणजे काय मिळणार आहे, 13 + 7 मिळेल. म्हणजे किती येणार आहे भाऊ? 20 येणार आहे, बरोबर ना? 20 आणि आहे. तर 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जास्त किती असेल? आता तुम्हाला इथे ट्रिक विचारली, त्यांनी ट्रिक कोणती वापरायची आहे लक्षात घ्या. इथे तुम्हाला 1.5 किलोग्रॅम म्हटलंय आणि तुम्हाला थोडक्यात त्याचं किलोग्रॅम आणि उत्तर विचारलंय ग्रॅम मध्ये. लक्षात घ्या, उत्तर कशामध्ये विचारलंय? ग्रॅम मध्ये. मग तुम्हाला 1.5 kg म्हणजे किती ग्रॅम रे बाळांनो सांगा बरं? 1.5 किलोग्रॅम म्हणजे आपण जर पाहिलं तर 1500 किलोग्रॅम म्हणजे 1500 ग्रॅम असणार आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे, ह्या वीसने म्हणजे दोघांचं मिक्सर, ह्या 1500 काय करायचं, भागायचं. म्हणजे काय करणार तुम्ही, 1500 / 20 केलं तर आपल्याला उत्तर किती मिळतं पहा बरं. साधं सिंपल आहे, उत्तर किती मिळणार आहे आपल्याला? 75 एवढं मिळणार आहे. किती मिळणार आहे? 75 ग्रॅम एवढं उत्तर मिळणार आहे. किती मिळणार आहे? 75 ग्रॅम. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की इथे तांब्याचं प्रमाण आहे 13. जर तुम्हाला तांब्याचं काढायचं असेल वजन तर 75 / 13 गुणायचं आणि जर तुम्हाला जास्तचं पाहिजे असेल तर या 75 कितीने गुणायचं? 7 गुणायचं. मग गुणा बरोबर आहे त्या ठिकाणी 75 × 7 उत्तर सांगा किती येते, करा उत्तर करा, सोडवा. 75 × 7 केलं तर 525 हे उत्तर येतं. 525 ग्रॅम कुठे आहे ऑप्शन याचा? 525 ग्रॅम ऑप्शन नंबर 3 हे याचं अचूक उत्तर आहे बाळांनो, लक्षात घ्या. ओके, अशा पद्धतीने हे प्रश्न जर आले तर सोडवायचे आहेत, लक्षात घ्या. सोडवायचे आहेत, सोडायचे नाहीयेत, हे पण लक्षात तुमच्या आलं पाहिजे. ओके, ऑप्शन नंबर 3 समजला असेल प्रत्येकाला. खूप सोपे प्रश्न असतात बाळांनो, प्रयत्नांची परमेश्वर, त्यामुळे चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा. 77 नंबरचा प्रश्न काय आहे? 77 नंबरचा प्रश्न पहा बरं. इथे हा सुद्धा प्रश्न खूप सोपा आहे. काय दिले त्यांनी? क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघातील प्रत्येक खेळाडूने किती धावा काढल्या ते दिले आहे. आता तुम्हाला खेळाडू किती दिलेत पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 खेळाडू दिलेत. किती असतात? 11 खेळाडू, बरोबर ना? 11 असतात क्रिकेटमध्ये. सर्व धावांचा मध्य दिलंय तुम्हाला, मध्य दिलेला असेल तर एक्स ची किंमत काढा. आता याची ट्रिक पहा तुम्हाला काय वापरायची, सगळ्यांची बेरीज करायची पहा. काय करायचं? सगळ्यांची बेरीज करायची पहा. आता इथे मी तुम्हाला सोडून दाखवतो काय काय दिलंय तुम्हाला. इथे पहा बरं, 21 + 17 + 100 + 57 + 48 + 47 + 20 + 35 + 4 + 2 या सगळ्यांची ॲडिशन करून घ्यायची. इज इक्वल टू, या सगळ्यांची ॲडिशन केल्यावरती इक्वल करायचं आपल्याला. इक्वल किती सांगितले तुम्हाला, मध्य किती दिले तुम्हाला? 40 एवढा दिला. काय करायचं? 40. आणि मला सांगा खेळाडू किती असतात? एकूण 11 खेळाडू आहेत, म्हणजे 11 त्याला गुणायचं असतं. या सगळ्यांची ॲडिशन किती येते एकदा करून पहा. ॲडिशन जर केली तर माझ्या माहितीप्रमाणे 51, 17, 100, 121, 17 म्हणजे इथे याची सगळ्यांची ॲडिशन करून पहा. ॲडिशन केली तर आपल्याला मिळते 351 मिळते, प्लस हा एक्स आला, इथे एक्स घेतला हा, इज इक्वल टू हे 40 × जर आपण हे 11 केले तर 11 × 44 म्हणजे 440 होतील. म्हणजे एक्सची किंमत जर काढायची असेल आपल्याला, एक्सची किंमत तर 440 − 351 करा बरं बाळांनो किती येते. 440 − 351 जर केले तर 89 येतं. 89 म्हणजे एक्सची किंमत किती येते? 89 येते. मग तुम्हाला इथे एक्सची किंमत काढायला सांगितली, 89 आहे का पर्याय? आहे. पर्याय क्रमांक 3 हा याचं काय आहे? अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीने तुम्ही अगदी फास्टमध्ये या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. 78 नंबरचा प्रश्न सोपा हा प्रश्न आहे, तुमचं उत्तर लगेच आलं पाहिजे. ओके, आता 78 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय त्यांनी तुम्हाला, एका वृत्तचितीच्या पायाचा व्यास तुम्हाला दिलाय. किती आहे? 14 cm दिलाय व्यास. वृत्तचिती म्हणजे सिलिंडर, तुम्हाला माहिती असेल कसा असतो रे? असा असतो ना सिलिंडर, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल हा सिलिंडर आहे.
तर त्याचा तुम्हाला काय दिलाय त्यांनी व्यास दिलाय कोणता म्हणजे हा खालचा भाग दिला हा याला व्यास म्हणतात व्यास किती दिलाय व्यास तुम्हाला इथे हा खालचा भाग दिलाय तो किती दिलाय तुम्हाला 92 किती दिलाय व्यास 14 सेंटीमीटर दिलाय 14 सेंटीमीटर आणि तिचे घनफळ दिले तुम्हाला घनफळ दिलेले आहे तर त्याची उंची काढा तुम्हाला हे विचारले हाइट काढायची हाइट उंची विचारलेली आहे मग सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर तर सहज माहिती पाहिजे किंवा सहज तुम्ही याचं उत्तर देऊ शकता वृत्त चितीचे घनफळ तुम्हाला हे सर्व शिकवलंय हा 92 मी सर्व शिकवलेलं आहे तुम्हाला माहिती नसेल बरेचसे विद्यार्थी वृत्त चितीचे घनफळ किती असतं रे 92 सांगा बरं वृत्त चितीचे घनफळ त्याला आपण व्हॉल्यूम ऑफ द सिलिंडर असं म्हणतो किती असतं ते सगळ्यांना माहिती किती काय आहे फॉर्म्युला त्याचा पाय आर स्क्वेअर एच एवढा असतो बरोबर ना पाय आर स्क्वेअर एच तुम्हाला किती दिले त्यांनी वृत्त चितीचे घनफळ दिलेलं आहे किती आहे ते 2618 बरोबर पायची किंमत असते 22/7 आता आर तुम्हाला माहिती आहे जर इथे त्याचा व्यास तुम्हाला 14 सेंटीमीटर दिला असेल व्यास जर 14 सेंटीमीटर असेल तर त्याची त्रिज्या किती असणार आहे 7 सेमी असणार आहे त्रिज्या आरची किंमत किती असणार आहे 7 सेमी मग मला सांगा इथे त्रिज्या आरचा वर्ग आहे म्हणजे 7 × 7 × हाईट तुम्हाला काढायची आहे या एका सातला हा एक सात निघून गेला आता इथे फक्त एच करायचं आपल्याला एचची किंमत काढायची एच बरोबर किती असणार आहे तुमचा 2618 असणार आहे भागिले इथे पहा 22 × आपल्याला 7 करायचे आता हे जर सॉल्व केलं तुम्ही सॉल्व करून पहा एकदा 7 ने तुम्ही डायरेक्टली भाग दिला तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळेल पहा भाग द्या तुम्हाला साधारणतः 17 उत्तर येईल किती उत्तर येते 17 उत्तर येते ज्याचं ऑप्शन नंबर जे ऑलरेडी तुम्ही सांगितले 17 सेंटीमीटर ओके भागाकार जर सगळ्यांना जमत असणार आहे 100% ओके पुढचा प्रश्न 79 नंबरचा प्रश्न पटापट पटापट घेतोय जेणेकरून अजून आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत त्याच्यामुळे वाल पटापट पटापट पहा 79 नंबरचा प्रश्न काय दिलं एका घनाकृतीच्या पृष्ठांची संख्या दिलेली आहे 6 असून शिरोबिंदूंची संख्या 8 आहे तर या घनाकृतीला किती काढा असेल सहज साधा सिंपल प्रश्न आहे घनाकृती तुम्हाला क्युबॉइड घ्यायचं आहे बाणू आणि क्युबॉइडचं काय म्हणजे पृष्ठांची संख्या जर 6 असेल 6 म्हणजे 6 संख्या असणारा जर काढला तुम्ही 6 संख्या असणारा तर त्याच्या कडा जर पाहिलं ना आपण कडा तुम्हाला हे शिकवलंय मी कडा किती असतात हे एकदा पहा बाणू घन वरती मॅडमने सुद्धा लेक्चर घेतलं मी सुद्धा याचं उत्तर आहे 12 हे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे लक्षात घ्या परिषदेने हा प्रश्न थोडासा रॉंग दिला होता परंतु याचं उत्तर सुद्धा तुमच्याशी शेअर करत आहे बाळांनो ओके ज्यांना ग्रुपला जॉईन करायचं व्हॉट्सअप नक्कीच या नंबरवरती नाव वर्ग जिल्हा नक्कीच पाठवा बाळांनो आणि बऱ्याच जणांनी लाईक केलं नाही अरे लाईक करा सगळ्यांनी फास्टमध्ये पुढचा 80 नंबरचा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे या ठिकाणी तुम्हाला बहुपदी दिली आणि बहुपदीवरून तुम्हाला त्या ठिकाणी हे प्रश्न सोडवायचे आहेत तत्पूर्वी तुम्हाला हे मी सांगू इच्छितो की उद्या सकाळी आपण बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका घेतोय 2021ची त्या प्रश्नपत्रिकेला जॉईन करा सर्वांनी बुद्धिमत्तेला उद्या सुरुवात करतोय आपण ओके गणिताचा एखादा प्रश्न जर राहिला तर तो उद्या आपण सोडून घेणार आहोत आणि मग बुद्धिमत्तेला सुरुवात करणार आहोत शक्यतो आज पूर्ण होईल राहिलाच बाय चान्स तर आपण तो 100% घेणार आहोत पहा 80 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं डिस्कस करूया इथे तुम्हाला या बहुपदीला एम प्लस 1 ने द्विपदीने भागले असता भागाकार किती येईल असं तुम्हाला विचारलेलं आहे आता तुम्हाला भागाकार कसा करायचा हे ऑलरेडी मी शिकवलेलं आहे तरी पुन्हा एकदा शिकवलो समजा तुम्हाला इथे भागाकार दिलाय त्याने कशाचा दिलाय 2m³ प्लस 6m काय घेतो वर्ग प्लस 12m प्लस 8 हे लक्षात घ्या आता इथे जर पाहिलं तर एम प्लस 1 ने काय करायचं तुम्हाला भागायचं मग आता ह्या एम प्लस 1 ने जर भागलं तर एम प्लस 1 म्हणजे इथे काय करावं लागेल तुम्हाला 2m² करावं लागेल मग तो 2m² जर केला आपण का तर इथे आपल्याला हा स्क्वेअर का केला याचं कारण सांगतो तुम्हाला इकडे पाहिजे कारण काय सांगितलं इथं 2 आहे आणि हा 1 असतो 2 आणि हा 1 किती झाला होता 3 मग इथे किती जाणार 2m³ आणि परत ह्या 1 ने आपण जर याला मल्टिप्लाय केलं तर 1 ने केलं तर किती येणार आपल्याला प्लस पहा तर मला सांगा साधं सिंपल आहे 2 म्हणजे ह्या 1 ने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार तेच आन्सर मिळणार 2m² मिळणार म्हणजे हा मिळाला आपल्याला 2m² म्हणजे m ने जर या m ला मल्टिप्लाय केलं म्हणजे m 2m³ म्हणतो आपण त्याला काय म्हणतो 2m³ म्हणतो आणि हा m ने या 2m² केलं तर किती येणार आहे इथे 2m² येणार आहे आता हे मायनस जर केलं आपण मायनस तर आपल्याला किती मिळणार आहे याच्यातून हे याला कॅन्सल होईल बरोबर नाही काय होणार आहे कॅन्सल होणार आहे आणि पुढे जर पाहिलं
इथे पहा सोडवूया आपण मग इथे 6 तून 2 गेले किती उरले इथे 4 m चा स्क्वेअर उरला प्लस उरलेल्या संख्या 12m plus 8 मग अशी संख्या तुम्हाला परत निवडायची की 12 म्हणजे मला सांगा 12m येण्यासाठी इथे कितीने मल्टीप्लाई करावा लागेल आपल्याला 4m ने करावा लागेल आता इथे किती m स्क्वेअर आहे ना 4m 4m येण्यासाठी कितीने 4 ला इथे मला सांगा m ला कितीने मल्टीप्लाई केल्यावरती 4m चा स्क्वेअर मिळणार आहे तर कितीने 4m ने मल्टीप्लाई करावा लागेल 4m ने मग 4m ने जर मल्टीप्लाई केलं लक्षात घ्या 4m ने जर मल्टीप्लाई केलं तर 4m चा काय असणार आहे स्क्वेअर असणार आहे मग इथे आपण 4m परत मायनस केलं पुन्हा मग ह्या 1 ने जर या 4 ला मल्टीप्लाई केलं तर किती येणार आहे इथे प्लस 4m येणार आहे मायनस करूया पुन्हा मग या 4m ला 4m कॅन्सल झाला उरले 12 तून 4 गेले 12 तून 4 गेले तर किती असणार आहे सांगा 12 तून 4 गेले किती राहणार आहे इथे फक्त 8m राहणार बरोबर ना 8m राहणार प्लस हे 8 घ्यावं लागेल आता पुन्हा आपल्याला जर 8m पाहिजे असेल तर मला सांगा m ला कितीने मल्टीप्लाई केल्यावर 8m येणार आहे तर 8m फक्त 8 ने तुम्हाला मल्टीप्लाई करावं लागेल मग इथे आपलं आलं 8m प्लस m आणि हे मायनस जर केलं तर 8 मधून 0 आणि 0 म्हणजे उत्तर काय आलं आपलं 2m चा स्क्वेअर प्लस 4m प्लस 8 मग इथे कुठे दिसतंय का आन्सर नाही पण याची फोड जर केली आपण असं हेच कसं लिहू शकतो आपण पहा आपण जर 2 जर कॉमन काढला तर काय मिळणार आहे 2m चा स्क्वेअर प्लस किती येणार आहे 2 चा म्हणजे 2m प्लस 4 येणार आहे लक्षात घ्या म्हणजे याचं उत्तर आलं 2m 2 इन ब्रॅकेट m स्क्वेअर प्लस 2m प्लस 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं काय आलेलं आहे आज उत्तर जे प्रत्येक माझ्या विद्यार्थ्याचं आलेलं आहे व्हेरी नाईस ऑल ऑफ यू 81 नंबरचा प्रश्न 81 नंबरचा प्रश्न सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे पहा काय म्हटलं त्यांनी श्यामरावांनी 350,000 रुपये किमतीचा भूदंड दलालामार्फत विकत घेतलेला आहे पहा आता याचं उत्तर अगदी साधं सिंपल आहे सहज तुम्ही देऊ शकता गुड मॉर्निंग वेलकम ऑल ऑफ यू सगळ्यांचं पहा आता याचं उत्तर काढायचं म्हटलं तर साधं सिंपल आहे काय करावं लागेल तुम्हाला इथे किती म्हटलं त्यांनी 350,000 दिले बरोबर ना 50,000 आहे गुणिले दलाली किती दिली शेकडा 3 दिलेले शेकडा 3 म्हणजे 3 भागिले किती असतात 100 असतात मग या शून्याला 0 गेला या शून्याला 0 गेला मग मला सांगा 35 त्रिक म्हणजे इथे जर पाहिलं तर 3 5 15 इथे जर आपण व्यवस्थितपणे विचार जर केला तर याचे मल्टिप्लिकेशन करून पहा तुम्ही मल्टिप्लिकेशन केली तर तुम्हाला 500,000 मिळणार आहे 10,500 उत्तर येतं म्हणजे पर्याय क्रमांक काय असणार आहे 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे म्हणजे दलाली म्हणजेच त्याला आपण कमिशन असं म्हणतो काय म्हणतो दलाली म्हणजेच काय असणार आहे कमिशन असं म्हटलं जातं 82 नंबरचा प्रश्न तर 82 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय एका वाहनाचा सरासरी वेग दिलाय तुम्हाला 24 किलोमीटर पर तास म्हणजे दिलेला आहे तुम्हाला असताना काही अंतर जाण्यासाठी 12 तास वेळ लागतो जर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढलाय किती वाढलाय तिपटीने वाढलेला आहे तर तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागणार म्हणजे तेवढेच अंतर म्हटलंय फक्त वेग कितीने वाढलेला आहे तिपटीने वाढलेला आहे म्हणजे इथे साधं सिंपल आहे तुम्हाला किती वेळ 24 किलोमीटर पर आवर 24 असताना किती जाण्यासाठी किती तास लागतो 12 तास लागतो तर सेम तेवढाच म्हटलंय तेवढेच म्हटलेलं आहे म्हणून सेम म्हटलं तुम्ही तर वाहनाच्या वेग पूर्वीपेक्षा तिपटीने करायचं म्हणजे आपला सरासरी वेग किती होता 24 होता मग 24 तिप्पट किती असतात सांगा रे पाहून 24 तिप्पट किती असतात 24 3 72 तिप्पट करतो ना आपण तिपटीने म्हणून काय घेतलं आपण 72 घेतलं आणि आपल्याला काय सांगितलं जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे जाण्यासाठी किती वेळ लागणार इथे 12 तास होते तर इथे H2 हा वर किती लागणार आहे मग इथे H2 काढायचं म्हटलं तर काय करावं लागेल 24 गुणिले 12 भागिले 72 कारण की हा गुणिले आहे खाली येऊन काय होतो इकडे भागिले असा होतो लक्षात घ्यायचं नेहमी हा गुणिले म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे सांगा मग सगळ्यांना माहिती असेल 24 1 24 24 3 72 3 1 3 3 4 12 म्हणजे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 साधा सिंपल भाग आहे अतिशय सोपी प्रश्नपत्रिका मागील वर्षी विचारली होती मागील वर्षी राज्याच्या लिस्टमध्ये आपले हजारो विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो मला या वर्षी तुम्हाला पाहायचं आहे लक्षात घ्या त्यामुळं तुमचं सुद्धा मिशन हे 180 असणार आहे 180 पैकी 180 गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 83 वा पटापट घेतोय आपण जेवढं शक्य आहे ते त्रिकोण एबीसीची एपी ही मध्यगा आहे जी हा मध्यगा संपात बिंदू आहे पहा आता मध्यगा एक लक्षात ठेवा इथे मला तुम्हाला इथे काय दिलं ते पहिल्या
तुम्हाला काय सांगितलं यांनी त्रिकोण एबीसी ची एपी ही मध्यगा आहे कोणती एपी ही काय आहे मध्यगा म्हणजे समजा इथे तुम्हाला दिले त्यांनी समजा हा त्रिकोण आहे एबीसी एबीसी त्याची मध्यगा ही दिली आहे एपी दिली आहे आणि त्याचा इथे आपण असं जर हे काढलं ना तर याचा हा जो मधला भाग असतो हा पॉइंट असतो याला जी असं म्हणतात सेंट्रॉइड म्हणजे मध्य संपात बिंदू असं म्हणतात काय म्हणतात संपात बिंदू म्हणतो जो बरोबर या तिघांच्या मध्यभागी असतो संपात बिंदू बरोबर ना मग 100% हे लक्षात आलं पाहिजे संपात बिंदू आहे तर ए जी ची लांबी तुम्हाला विचारली हा मध्ये काय आहे ए जी हा जी आहे इथे जी हा जी पॉइंट आहे तर ए जी ची लांबी विचारली म्हणजे तुम्हाला ए पी दिलाय म्हणजे ए पी किती दिलाय तुम्हाला 15 दिलाय आणि ए जी तुम्हाला विचारलेला आहे खूप सोपा प्रश्न आहे तसा विचार केला तर एका ट्रिकवरती तुम्हाला उत्तर येणार आहे एका ट्रिकवरती काय उत्तर आहे लक्षात घ्या नेहमी लक्षात ठेवायचं की संपात बिंदू मध्ये गेला संपात बिंदू जर पाहिला हा जो संपात बिंदू आहे ना हा संपात बिंदू मध्ये गेला 2:1 प्रमाणात विभागतो संपात बिंदू मध्ये गेला 2:1 प्रमाणात विभागतो किती प्रमाणात विभागतो 2:1 प्रमाणात विभागतो आता साधं सिंपल आहे विभागतो बरोबर ना विभागतो म्हणजे मला सांगा एपी जर 2 तर जीपी किती असणार आहे 1 असणार आहे मग मला सांगा टोटल किती आहे एपी बरोबर काय असणार आहे एजी प्लस जीपी मग इथे हा एजी दुप्पट आहे आणि जीपी एक पट आहे म्हणजे मला सांगायचं आहे हा जर टोटल झाला तर म्हणजे याचा 3 जर केले मग 3 होण्यासाठी इथे किती किंमत दिली आपल्याला 15 म्हणजे 1 म्हणजे याच्या दुप्पट करायची 15 म्हणजे याच्यातले 5 जर केले आपण 5 + 5 + 5 तर 2 हे एजीचे आहेत आणि 1 पहा 2 कोणाचे आहेत एजीचे आहेत आणि 1 कोणाचा आहे इथे जीपीचा आहे म्हणजे 5 किती उत्तर येणार आहे 10 हे उत्तर त्याचं आलं पाहिजे किती उत्तर असणार आहे 10 पर्याय आहे का इथे येस आहे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ओके सहज तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता अतिशय सिंपल उत्तर होतं 84 प्रश्न अतिशय सोपं उत्तर होतं 84 पण खूप सोपं उत्तर आहे 84 प्रश्न जर विचारात घेतलं तर खूप सोपं त्याचं सुद्धा उत्तर आहे काय करायचं 84 प्रश्नामध्ये पहा इथे साधं सिंपल आहे तुम्हाला इथे फक्त तिरकस गुणाकार करायचे काय करायचं तिरकस गुणाकार तुम्हाला साधं सिंपल तिरकस गुणाकार येतो का यायलाच पाहिजे आता इथे पहा आता इथे तुम्ही एक लक्षात ठेवायचं तुम्हाला इथे त्यांनी देताना प्लस चिन्ह दिले खरं तर मग याची थोडीशी फोड करताना इथे फोड पहा कशी करता येते खरं तर हे डिवाइडचं चिन्ह आहे याच्याकडून थोडीशी मिस्टेक झालेली दिसते मला इथे म्हणजे भागी असं हे डिवाइडचं इथे डिवाइडचं चिन्ह आहे इथे थोडी यांच्याकडून मिस्टेक झालेली दिसते उलटून ते गुणिले होतं उलटून गुणिले होतं पहामध्ये लक्षात घ्या म्हणजे इथे थोड्या सांगायचं म्हटलं तर 10x + 24 आपण किती आहेत 2 - 16 डिवायडेड 2x + 12 आहे आपण x - 4 आहे आणि हे जर सोडवलं तुम्ही हे जर व्यवस्थितपणे जर सोडवलं तर याचं उत्तर पहा काय येणार याची फोड जर केली 24 तुम्हाला अशी संख्या निवडायची असते की त्या 2 बेरीज 10 आली पाहिजे आणि गुणाकार 24 आला पाहिजे साई चोक 24 म्हणजे इथे लिहिताना याची फोड अशी करतात पहा x² + 6x + 4x साई चोक 24 हे काय करणार तुम्ही 24 करणार भागिले याची फोड सगळ्यांना माहिती आहे आपला फॉर्म्युलाच आहे तो कोणता a² - b² काय असणार आहे a - b म्हणजे किती करणार तुम्ही x - किती करणार तुम्ही a - b x - 4 आणि a + b म्हणजे x + 4 असणार आहे लक्षात घ्या हे तुम्हाला करावं लागेल इथे पहा आता इथे पुढे गुणिले हा भागिले असतो उलटून काय होतो गुणिले होतो म्हणजे हेच कसं येणार तुम्ही x - 4 हा 2 जर बाहेर काढला तर काय येणार 2x + 6 येणार मग याची फोड करूया आपण याची फोड कशी करता येते सगळ्यांना माहिती आहे का फोड कशी करतात याची फोड अशी करतात x + 6 x + 4 याची फोड केली भागिले हे आहे असंच x - 4 इकडं काय करता तुम्ही x + 4 * x - 4 - 2x + 6 मग या -4 हा वजा गेला अधिकला हा गेला प्लसला प्लस गेला फक्त 2 राहतात आणि वरती 1 असतो
म्हणजे 1 छेद किती आलं बाबांनो उत्तर 1 छेद 2 हे याचं काय उत्तर आलेलं आहे 1 छेद 2 हे याचं अचूक उत्तर आहे सर ट्रिक आहे का सांगा ट्रिक बाबांनो ट्रिक या x ची किंमत काढायला ट्रिक नसणार आहे तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला हीच तुमची ट्रिक असणार आहे फॉर्म्युला वापरा फॉर्म्युला बाळांनो या प्रश्नामध्ये तुम्हाला ट्रिक म्हणजे काय फॉर्म्युला यूज करावा लागेल उलटून भागले डायरेक्ट तुम्ही कसं काढणार आहे आंसर याचा या प्रश्नाला तुम्हाला सॉल्व करावंच लागतं फास्ट मध्ये जास्त वेळ नाही लागत सॉल्व करायला वेळ असतो तुमच्याकडे भरपूर त्यामुळे तुम्ही सहजपणे उत्तर देऊ शकता आता पुढचं पहा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता काय म्हटले अंतर कोणाच्या एका जोडीतील कोणाचे माप 2x अंश आहे तर त्या कोणांची मापे किती आहे पहा तुम्हाला त्यांनी काय दिले एकाचं माप दिले 2 पहा आणि आहे पुढे याचा प्रश्न थोडासा राहिला इथे पुढे आणि आणि 2x अंश आणि 3x अंश एवढा आहे दोन माप दिली तुम्हाला 2x आणि 3x सांगितलेलं आहे अशी दोन माप दिली आहे तर तुम्हाला त्यांनी काय म्हटलं ओके सर तर तुम्हाला त्यांनी काय म्हटलंय तर त्या कोणांची मापे कोणती आहेत असा प्रश्न मग तुम्हाला साधं सिंपल माहिती पाहिजे समजा एखादा कोणताही कोण दिलाय तुम्हाला दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले समजा या दोन समांतर रेषा आहेत त्याला एका छेदिकेने जर छेदलं तर असता अंतर कोणाच्या एका जोडीतील कोणाचे माप समजा हे कोण घेतलं तर याचं 2x आहे आणि हा कोण जर घेतला तर याचं माप किती आहे इथला कोण जो आहे याचं घेतलं 3x घेतलं आपण आणि सगळ्यांना माहिती आहे अंतर कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते बरोबर ना 180 अंश म्हणजे 2x म्हणजे 2x अधिक 3x जर केलं आपण तर किती येतं 180 एवढं येतं बरोबर ना मग 3 किती झाले 5x बरोबर 180 अंश आलं मग x बरोबर किती येणार आहे 180 भागिले जर 5 केलं तर 5 37 म्हणजे इथे जर पाहिलं 5 3 15 आणि 5 37 येणार आहे म्हणजे 36 उत्तर आलं म्हणजे x ची किंमत किती आली 36 पण आपल्याला दोन अँगल दिले त्यांनी एक किती दिलाय तुम्हाला 2x दिला आहे आणि एक किती दिलाय तुम्हाला 3x दिलेला आहे मग 2x काढूया 2x काढायचं म्हणजे 2x म्हणजे 2 × किती घ्यावं लागेल तुम्हाला x म्हणजे 36 2 × 36 जर केलं तुम्ही 36 3 72 असतो बरोबर ना 72 आणि तिसरा किती आहे 3x 2 × 3 × किती आहे तुमचं इथे 36 असणार आहे मग 36 3 जर केलं 36 3 असणार आहे 108 degree असणार आहे किती असणार 108 degree असणार आहे मग इथे 108 आणि 36 108 आणि 36 108 आणि 72 कुठं आहे 108 72 पर्याय क्रमांक 1 हे याचा उत्तर असणार आहे लक्षात आले अशा पद्धतीने हे सोडवा व्यवस्थितपणे साधा सिंपल आहे पुढचा प्रश्न आता तुम्हाला इथे त्याने दिलंय पहा या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते असावे आता याचं अचूक उत्तर साधं सिंपल आहे पहा इथे तुम्हाला भागाकार करता येतो भागाकार सगळ्यांना करता येत असणार आहे भागाकार म्हणजे तुमचं याचं उत्तर असणार आहे भागाकार कसा करायचं माहिती का सगळ्यांना इथे त्यांनी तुम्हाला विचारलंय 56/37 साधं सिंपल आहे 56/37 37 जर 56 जर भागलं तुम्ही 56/37 आणि याच्यामधून जर वजा केलं तर उत्तर किती येतं इथे सगळ्यांना माहिती किती येणार आहे 19 उत्तर येईल 19 पॉईंट दिला 190 झाले पुन्हा आपण काय केले 37/5 करावं लागेल तुम्हाला 37/5 185 असतं मग या दोघांची परत वजा बाकी करावी लागेल परत वजा बाकी करा वजा बाकी जर केली तर तुम्हाला इथे वजा बाकी जर करा पहा याचं 190 5 गेले 185 गेले तर 5 होतील पुन्हा आपण 50 केले 37/137 पुन्हा किती उरले इथे 13 उरले किती उरले 13 उरले परत 130 केलं परत इथे आपण जर खाली भाग जर दिला 37/37 करावं लागेल आपल्याला 37 म्हणजे इथे किती उरले 130 37 3 111 असतात मग हे जर सोडवलं तर पुन्हा किती उरले 19 मग पुन्हा 19 आला मग हीच लाईन आपल्याला पुन्हा मिळणार आहे म्हणजे काय मिळणार आहे माहिती का असं 5 1 3 5 1 3 म्हणजे हे सारखं येणार आहे मग हीच लिहिणार कसं लिहितो आपण 1.513 वरती बार देतो बारचा अर्थ काय होतो पुन्हा ही संख्या येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे लक्षात घ्या ओके 3 नंबरचं उत्तर आपल्याला आहे 87 नंबरचा प्रश्न पटापट 3च प्रश्न शेवटचे 3 प्रश्न ओके 3 नंबरचा प्रश्न ओके ज्यांनी नेहमीचे फॉर्म भरले नसते भरून घ्या बांधव शाळेच्या शिक्षकांना भेटा तुम्ही प्लीज लाईक असं म्हणतात बरेच विद्यार्थी अरे लाईक नाही केलं करायचं तुम्ही सगळ्यांनी
लाइक करून टाका बघा फास्ट इथे 87 नंबरचा प्रश्न पहा तीनच प्रश्न बाकी आहेत एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5 ने वाढते 2000 तुम्हाला वर्ष दिलेला आहे पहा त्या शहराची लोकसंख्या 2000 काहीतरी 18 19 असेल 12 13 असेल काहीतरी पहा लोकसंख्या दिली तुम्हाला 120000 आहे होती जर 2015 ला त्या शहराची लोकसंख्या किती असेल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे सोपा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे शहराची लोकसंख्या ए आपण टोटल जर काढायचं असेल तर ए आपण काढतो ए ए चा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे का पी बरोबर काय असणार आहे 1 + r छेद किती असणार आहे 100 असणार आहे हा फॉर्म्युला वापरा तुम्हाला उत्तर मिळेल लगेच हा फॉर्म्युला वापरा याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा फक्त तुम्हाला इथे व्हॅल्यू दिली पी ची व्हॅल्यू दिली इथे पहा किती दिली तुम्हाला 120000 दिलेली आहे प्लस 1 + r ची किंमत किती आहे सगळ्यांना माहिती आहे आर जर पाहिलं तर सगळ्यांना माहिती आहे आरची किंमत ऑलरेडी आपल्याला 5 दिलेली किती वर्षासाठी म्हणजे 5 ने म्हटलेलं आहे रेट 5 दिलेला आहे भागले किती करायचे तुम्हाला 100 करायचे 5 × 5 = 120 मग हे जर सोडवायचं म्हटलं तर असं पण सोडवता येतं पहा म्हणजे 120000 आणि हे ब्रॅकेटमध्ये कसं करणार तुम्ही 20 + 21 आणि हा 21 = 20 असणार आहे गुणिले काय असणार आहे 21 / 20 असणार आहे 21 / 20 असणार आहे मग याच्यातून हे 3 0 काय होतील कॅन्सल होतील हे 3 0 कॅन्सल करा मग इथे असं करा 120 × 21 × 21 डिवाइडेड बाय 2 × 4 = 8 8 ने डिवाइड करा 8 × 15 = 28 15 × 21 = 21 करा त्याला सगळ्यांचा गुणाकार करा गुणाकार तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे 1,38,000 गुणाकार मिळतो पहा आपल्याला असं मिळतो 1,38,915 एवढा मिळणार आहे इथं रोड पुढे आपला 915 हे 1,38,915 बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं खूप सुंदर आलेली आहे बोयर असेल हार्ड जाते मला नक्कीच घेणार आहोत बाबा आज आपण सूट कमिशनवरती लेक्चर आहे स्कॉलरशिपचं जॉईन करा सगळ्यांनी आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे ओके यश माळी असेल नाईक असेल काळे सोनवणे सय्यद हिवरकर सय्यद सावंत ठुबे बागवडे नाईक सय्यद ओम हे सगळे आपले टॉपर विद्यार्थी आहेत बरोबर सावंत असेल भोयर असेल मुळीक असेल ओम असेल सर ओके पुष्कर सर मी जॉईन करीन जॉईन 100% बाबा थोड्या वेळाने हे लेक्चर आहे 1-2 मिनिटांमध्ये आपण चालू करतो ओके पुढे पहा वर्तुळ केंद्रापासून 12 सेमी अंतरावर असणाऱ्या जीवेचा 12 सेमी व्यास 32 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती जीवेची त्रिज्या दिली आहे का तुम्हाला 1 मिनिट तुम्हाला हा बरोबर जीवा दिलेली आहे जीवेची लांबी दिली आहे जीवेची लांबी 32 सेमी आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे वर्तुळ आहे ना वर्तुळाची ही बाजू दिली तुम्हाला 32 दिली आहे 32 × 3 = 32 इथे आणि याच्यावरून तुम्हाला ही लांबी इथून तुम्हाला हा एक भाग दिला इथे तुम्हाला पायथागोरसचा थेरम वापरायचा आहे याच्यावरती एक तरी प्रश्न असणार 100% असणार बरोबर 100% एक तरी प्रश्न असणार आहे तुम्हाला वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर दिले 12 सेमी आणि तुम्हाला काय म्हटलं जीवेची 32 सेमी म्हणजे याची लांबी दिली 32 मग मला सांगा ही जीवेला काय करते दुभागते हे तर सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जर हा 32 असणार आहे ही किती असणार आहे 16 असणार आहे मग 12 / 16 प्रमेय जर की विचारात घेतलं तर ही बाजू किती असणार आहे सांगायचं लक्षात आलं पाहिजे 12 / 16 म्हणजे साधं तुम्हाला साधारणतः सोडवलं तुम्ही व्यवस्थितपणे सगळ्यांना माहिती पाहिजे की उत्तर काय येते कर्णवर्ग बरोबर सगळ्यांना माहिती असेल समजा हा ए आहे इथे बी घेतलं आणि हे सी घेतलं तर माहिती कर्णवर्ग बरोबर ए सीचा वर्ग बरोबर काय असतं ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग असतो हे तर सगळ्यांना माहिती आहे मग ए सीचा वर्ग बरोबर आपल्याला ए सी काढायचा आहे 12 / 12 आणि काय करावं लागेल बी सी म्हणजे 16 / 16 करावं लागेल मग 16 / 12 असतो 144 16 / 12 असतो 256 मग इथे किती मिळणार 400 मिळतील 400 मग 400 ए सीचा वर्ग किती आला 400 आला म्हणजे ए सी बरोबर असणार आहे 20 ए सीची किंमत किती असणार आहे 20 असणार आहे मग ए सी जर 20 असेल ए सी मला सांगा हा ए सी आहे ही त्याची त्रिज्या आहे तर आपल्याला व्यास काढायचा आहे व्यास विचारला व्यास म्हणजे व्यास हा त्रिज्याचा दुप्पट असतो सगळ्यांना माहिती आहे म्हणजे 20 × 2 किती येणार 40 येणार उत्तर आलं आपलं 40 cm लक्षात घ्या व्यास हा त्रिज्याचा दुप्पट असतो लक्षात घ्या ओके पुढचा प्रश्न
45 झालेले आहेत बाणू शेवटचे दोनच प्रश्न घेतात x ची किंमत सहज काढता येईल इथे तुम्हाला x ची किंमत काढायची होती x ची किंमत काढायचा प्रश्न तुम्हाला विचारलाय त्यांनी तर x ची किंमत कशी काढणार ते पण आपण बघूया साधे सिंपल आहे तिरकस गुणाकार करायचा काय करायचा तिरकस गुणाकार साधे सिंपल तुम्ही तिरकस गुणाकार करू शकता काय करणार तुम्ही 18 2x गुणिले 3 करायचा आणि एका बाजूला काय करणार म्हणजे इथे काय करू x 4 x 4 गुणिले काय 4 करायचे 18 3 54 3 2 6x बरोबर काय करणार तुम्ही 4x 4 चौक 16 येणार आहे इथे जर पाहिलं तर 54 54 वजा अधिक 16 करावं लागेल कारण वजा आहे इकडे यूज अधिक होणार आणि हे वजा 6x आहे तिकडे जाऊन अधिक होणार म्हणजे 6x अधिक 4x म्हणजे 54 आणि 16 ची बेरीज जर केली तर उत्तर येतं 70 आणि 6 4 झाले 10 10x म्हणजे x ची किंमत आली 70/10 येणार म्हणजे उत्तर आलं बघा 7 इथे उत्तर येणार आहे 7 उत्तर येणार आहे 7 उत्तर आहे इथे पर्यायामध्ये 7 म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही तुमचा उत्तर असणार आहे सर एनएमएस एक्झाम आहे स्कूलमध्ये आमच्या अरे प्रत्येक स्कूलमध्ये तू कदाचित इंग्लिश मिडियमला असेल बरं मला असं वाटते इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना नाही येते लक्ष दे पुढचा प्रश्न एका त्रिकोणाची बाजू 13 सेमी 14 सेमी 15 सेमी आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती सगळ्यांना साधं सिंपल माहिती आहे इथे तुम्हाला त्रिकोणाच्या बाजू दिल्यात आणि तुम्हाला क्षेत्रफळ विचारलंय 14 सेमीमध्ये विचारलंय 3 बाजू दिल्या असेल तर तुम्हाला माहिती आहे हिरवांचं सूत्र आपण वापरतो म्हणजे कोणतं सूत्र वापरतो आपण सगळ्यांना माहिती आहे एस बरोबर कोणतं असतं अंडर रूट सगळ्यांना माहिती पाहिजे हे सूत्र वापरणार आपण एस हे शिकवलंय तुम्हाला मामा हे शिकवलंय मी हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे एस वजा बी एस वजा सी म्हणजे याच्याआधी तुम्हाला काय करावं लागेल एस काढून घ्यावं लागेल एस कसं काढतं सगळ्यांना माहिती पाहिजे इथे क्षेत्रफळ जर काढायचं असेल एरिया एरिया क्षेत्रफळ म्हणतो आपण त्याला तर कसं काढतो एस एस म्हणजे आपल्याला दिलेल्या 3 बाजूंची बेरीज करायची कोणत्या कोणत्या दिल्या आपल्याला 13 अधिक किती दिले 14 अधिक किती दिलेले आहे तुम्हाला इथे 15 दिले भागिले 2 करतो आपण मग या सगळ्यांची बेरीज जर केली तर किती येणार आहे 42/2 जर केले तर 21 उत्तर येतं म्हणजे एसची किंमत आली 21 एस आला 21 तुमचा एसची किंमत जर 21 आली तर तुम्हाला बाकीच्या किमती आपोआप जमल्या पाहिजेत एस म्हणजे किती असणार आहे तुम्हाला एस वजा ए करायचं आहे एस किती आहे तुमचा इथे ए आहे 13 बी आहे 14 आणि एक आहे 15 मग साधं तुम्हाला एस वजा ए करायचं आहे 21/13 करायचं आहे एस वजा बी करायचं आहे एस वजा सी करायचं आहे म्हणजे इथे 21 किती करणार 14 करणार 21 किती करणार 15 करणार 21/13 जर केले तर 8 इथे येणार 7 इथे येणार 6 मग तुम्हाला फॉर्म्युला हा जो फॉर्म्युला दिला आहे ना वरचा हा फॉर्म्युला तुम्हाला या किमती फक्त टाकायच्यात कोणते या 3 किमती फक्त या फॉर्म्युलामध्ये टाकायचे या फॉर्म्युलामध्ये मग त्याच्यामध्ये टाकले तर काय मिळेल आपल्याला सांगा बरं इथे सोडवूया आपण मग बाळा तुमच्या शाळेमध्ये फॉर्म भरला जाणार आहे 100% पहा मग इथे जर आपण फॉर्म्युला जर किमती टाकल्या तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळणार आहे आपल्याला इथे पहा सगळ्यामध्ये एस एस बरोबर किती आहे एसची किंमत आली आपली 21 इथे पहा 21 काढली म्हणजे 21 गुणिले इथे मला सांगा किती आहे इथे आपल्याला किती मिळाली 8 7 6 8 × 7 × 6 याची फोड करा तुम्ही फोड करू शकता एक तर डायरेक्ट तुम्ही बाहेर काढू शकता वर्ग करून किंवा याची फोड करता येईल 7 × 21 7 × 21 4 × 8 आणि 7 × 3 × 6 हे वर्गमुळामध्ये आहे वर्गमुळाच्या बाहेर काढायचं म्हटलं तर 7 आणि 7 1 7 बाहेर येईल 3 आणि 3 1 3 बाहेर येईल नंतर 4 आणि हे 2 आणि 2 2 × 4 4 आणि 4 8 म्हणजे 4 आणि 4 = 16 16 वर्गमूळ असतं 4 7 × 21 = 44 येणार 44 उत्तर काय असणार याचं उत्तर 44 हे उत्तर त्याचं असणार आहे हे आलं त्याचं अचूक उत्तर त्याचं त्रिकोणाचे क्षेत्रफळ 21 हा सॉरी इथे माझ्याकडून एक मिस्टेक झाली सॉरी या बाळानं सॉरी 21 7 × 21 = 84 येणार आहे 84 आहे का इथे 84/82 नाही आहे 84 उत्तर आहे काय आहे 84 84 90 नंबरचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे 84/84 हे असणार आहे ओके अशा पद्धतीने आपण 20 प्रश्न सोडून घेतले उद्या आपल्याला 92 महत्त्वाची प्रश्नपत्रिका सोडून घ्यायची 100% उद्या आपण बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका घेतो 5 मिनिटं वेट करा
लगेच मी आपलं स्कॉलरशिपचं लेक्चर स्टार्ट करतोय 5 मिनिटांमध्ये हे बंद करू. सगळ्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक करा भावनो आणि जास्तीत जास्त भावनो प्लीज तुमच्या संपर्कातील संपूर्ण शिक्षकांना तुमच्या संपर्कातील व्हाट्सअप ग्रुप असेल शैक्षणिक ग्रुप असतील किंवा तुमच्या मित्रांना प्लीज आपला व्हिडिओ शेअर करा. ओके भावनो ऑल द बेस्ट. तुम्हाला होमवर्कला एक दोन प्रश्न मला द्यायचे आहेत. होमवर्कसाठी प्रश्न देतो. होमवर्कचे प्रश्न घ्या. होमवर्कला तुम्हाला एक दोन प्रश्न मी देतोय ते नक्कीच सोडवण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करा. होमवर्कचे प्रश्न कमरेट. होमवर्कला तुम्हाला एक दोन प्रश्न मला द्यायचे. एकच मिनटं थांबा. होमवर्कचे प्रश्न घ्या एक दोन. म्हणजे तुम्हाला होमवर्क सुद्धा जमला पाहिजे असं मला वाटतं. जेणेकरून होमवर्क जर केला तर तुम्हाला जरा फरक पडेल. बुद्धिमत्तेचे तुम्हाला एक दोन प्रश्न सोडवायला देतो. ओके बुद्धिमत्तेचे एक दोन प्रश्न घ्या म्हणजे चला. 30 आणि 31 नंबरचा प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो. ओके हा बुद्धिमत्तेचा होमवर्क घ्या तुम्हाला. होमवर्क होमवर्कसाठी हे पहिले दोन प्रश्न घ्या. 30 आणि 31 हे दोन प्रश्न घ्या. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मध्यभागी असणाऱ्या जागा शोधायच्या आहेत नक्की कोणती संख्या असणार आहे. ओके सगळ्यांना ऑल द बेस्ट मानू. थँक्यू सो मच.